हिजाबच्या बंधनाच्या नावाखाली धर्माधर्माचा जो तेढ निर्माण करणाऱ्या कर्नाटकाच्या भाजप सरकारचा आज आम्ही इथे निषेध करीत आहोत. आणि त्याचाच नवी मुंबई महिला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. आणि याच्यामध्ये आपण सर्वजणांनी बघितलं असेल की मुस्लिम समाजातील महिला देखील सामील झालेल्या आहेत. तर त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांनी मला त्यांची व्यथा सांगितलेली आहे का त्यांचा जो मजहब आहे त्याच्यामुळेच ते त्यांचा जो हिजाब परिधान करत असतात आणि त्याचा दुसऱ्या धर्माला काही नुकसान होत नाही म्हणून त्यांना कर्नाटकाच्या भाजप सरकारना एवढंच म्हणायचं आहे की त्याही त्या मुस्लिम जरी असल्या तरी या त्या भारतीय आहेत आणि त्यांना सन्मानाची वागणूक ही दिलीच पाहिजे. आपल्या भारताचे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानच लिहिलेलं आहे की कोणत्याही महाविद्यालयामध्ये असं कंपल्सरी नाही आहे की युनिफॉर्म हा घातलाच पाहिजे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.